ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। प्रहार जनशक्ती पक्ष हुपरी शहर यांच्याकडून पाणीपट्टी दरवाढ विरोधात निवेदन। प्रहार जनशक्ती पक्ष हुपरी शहर यांच्याकडून पाणीपट्टी दरवाढ विरोधात निवेदन देऊनही दरवाढ मागे न घेतल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। हुपरी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून शहराला दूधगंगा नदीतून पाणी पुरवठा होत आहे। हुपरी नगर परिषदेची स्थापना होऊन 7 वर्ष झाली। सध्या शहराला सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे, पण अचानकपणे नगर परिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता 1 एप्रिल 2023 पासून नळ पाणीपट्टी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त दराने वाढ करत असल्याचं निवेदनाद्वारे कळवण्यात आलं। या नवीन जाचक पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर हरकती मागवल्याने संपूर्ण हुपरी वासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने ही अन्यायी पाणीपट्टी दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष हुपरी अध्यक्ष अनिल गावडे, शीतल कुर्ले, आशिष वैंगडे, शहाबुद्दीन घुडूभाई व हुपरी शहरातील अनेक प्रहार सेवकांनी दिला आहे। महानकर न्यूज साठी सतीश कंगणे, हुपरी।